हाँ मेन दरवाजा है, मेन दरवाजा है गेट का। ओके काम 25। किल्ल्याचा हा मेन दरवाजा आहे, भाऊ फोटोशूट करत आहेत तिरंग्या सोबत आपल्या, नवविषय 15 ऑगस्ट आहे चालणारच आहे, हे काहीतरी इथे काड्या करत आहे धंदे, म्हणून मी यांना यांना कुठं घेऊन जात नाही यार, हे असे धंदे आहेत यांचे। इथून अंदर जायचं आहे आणि परत इकडून बाहेर निघायचं आहे, याला म्हणतात चोर दरवाजा, जो पहिले राहत होता तो म्हणजे कान खोल के सुन लियो छपरे यूट्यूबर। या दरवाजाचा ठीक आहे हा आहे ना, म्हणजे हा मेन दरवाजा जर बंद झाला सायंकाळी तर त्याच्यानंतर या दरवाजातून आपल्याला जाणं येणं करता येतं, तो दरवाजा निघतो तिथून 100% काम 25। आणि हा इकडे जायचा समोर, हा अंदर जायचा रस्ता आहे, याच्यामधून आपल्याला अंदर जावं लागतं। आणि तो जो आता आपण लहानवाला गेट बघितला तो म्हणजे कसा असतो की सायंकाळच्या वेळी 6 वाजे गडाचे जे आहेत ते दरवाजे सर्व बंद होतात, ज्याप्रकारे आपण हिरकणी पिक्चरमध्ये बघितलं त्याचप्रकारे सायंकाळच्या वेळी गडाचे दरवाजे बंद होतात, मग तो लहान याच्यातून जाणार राहते। ओके हा अशा प्रकारे हा झाड बघा, हा झाड बघा खतरनाक, हा दिसते यार हा प्रत्येक कॅमेरा, हा हा बघा झाड खतरनाक झाड आहे, नॉट अ विषय 100% काम 25। काय झाडी काय डोंगर समजलं कसं, ओके हा आहे समोरचा राणी महल, म्हणजे याच्यामध्ये राणी राहत होती, आता ते कसं इंग्रज वगैरे आले त्याच्यामुळं काही इथे चेंजेस होऊ शकतात, तरी दगड खूप आहे यार चालण्यात प्रॉब्लेम होता। हा राणी महल, ओके काम 25। हे इकडून पुन्हा समोर तलाव आहे, ते तलाव पण तुम्हाला दाखवतो, पिसाडला तलाव आहे अंदर, ओके इथे काहीतरी अंदर तलाव आहे, टॉर्च वगैरे जोडून हे आपण असे तलाव बघू शकतो, हा बघा इथून म्हणजे खिडक्या राहिल्या टाईप आहे, इथं हे पण खिडकी आहे इकडे पण अशी, ओके आम्ही आले आहेत या प्लेस मध्ये, हे इथून खूपच खतरनाक विषय हा चर्चा गंभीर। हाय हाय गाइस, हाय हाय हाय, इथं विहीर आहे म्हणजे अंदर बघू आपण ते पण कशी काय विहीर आहे काय विहीर आहे। अरे वरचा नजारा मी लक्षच नव्हता, हे बघा वरचा नजारा, इथून खालून हा असा वर आहे नजारा आणि इकडे विहीर आहे बघू ते पण, हे खतरनाक प्लेस आहे यार भाई, नक्की आहे 100% नक्की आहे इथे एकदा तरी नक्की, हे बघा इथे एवढं टाक रे एक गोटा टाक पण इथं थांबा आवाज बघायला जा, हलका आवाज आला कॅमेऱ्यात आला नाही आला, हा म्हणजे पाणी नाही आहे अंदर, पाणी नाही आहे तिथं थोडंफार थोडंच पाणी आहे, ग्रॅव्हिटी जास्त आहे तिथं, आणि हा इथं दगड का मिनिंग तो हमें कुछ समजा नाही, इथे खूप सारे दगड आहे जसे पडलेले,
आयुष्यात एकदा तरी नक्की या 100% काम 25 वरती भिंत आहे आय थिंक आयुष्यात एकदा तरी नक्की या इथं हे समोर येत आहे हे आलोय आम्ही या नजाऱ्यामध्ये बघू शकता खतरनाक नजारा ते जे आम्ही पहिले बघितले तुम्ही व्हिडिओ मध्ये तो वाला जे पहिल्या पार्ट मध्ये जे बघितले धबधबा तो अशा प्रकारचा तिथून जायतो समोर जो आपल्याला दिसत आहे तो तिथचाच धबधबा आहे हा हा जो धबधबा आहे ना हा तिथला धबधबा आहे खतरनाक वातावरण 100% काम सारस सारखा जो आपण मोगलीच्या कार्टून मध्ये बघत होतो जंगल बुक मध्ये तसा वाला त्याचा हा जो आहे तो एक पंख मिळालाय आम्हाला वरती आमचा एक चेतन म्हणून आहे कारस्थानी पुरगा त्याला मिळालाय हा वाला पंख तर खतरनाक म्हणजे हा एवढा वेट घेऊ शकतो की त्याच्यावरून कोणतंही वाहन गेलं एखादं ट्रक वगैरे तरी त्याला काहीच होत नाही म्हणजे त्या प्राण्याला काहीच होत नाही एवढं याच्यामध्ये आणि हा इकडून खूप टोकदार आहे हा बघा हा इकडे खूप टोकदार आहे आणि इकडे पण हा त्याचा खालचा भाग आहे हा पण टोकदार आहे कुठंतरी वर जाता येते म्हणते चलो जाके देखेंगे काम 25 तुम पायरी आहे हा ब्रुज आहे वाचून घ्या टहाडकी ब्रुज म्हणते हा काय सजा द्याच असं आय थिंक असं मला वाटत आहे हा इथून दरवाजा मॅन मॅन ओके चला अबे कुठं आहे बे लकी काहीच दिसत नाही सर्व अंधार अंधार आहे काम 25 इथून वर जायचंय हे देखो हा नजारा असा आहे वरती राहत होती तोप हे बघा इथे तोप ठेवण्याचा म्हणजे तोपखाना म्हणू शकतो आपण प्रकारचा हे तोप तोपाचा जो तुकडा आहे हा हे पूर्ण दगडाचा आपला सॉरी लोखंडाचं राहते हे लोखंडाचं सर्व लोखंड आहे आणि हा एक लोखंड असा आहे की याला अजूनही जंग चढलेला नाहीये तुम्ही बघू शकता याला अजूनही जंग चढलेला नाहीये म्हणजे एवढा खतरनाक लोखंड होता पहिले आपल्या देशात पहिलेच्या काळात हा बघू शकता जसं आपण महाराजांचे किल्ले वगैरे बघितलं तर आपल्याला ते माहीतच होऊन जाते हे असं हे कोणत्याही गडावर लिहून दिसते हा इथे नंबर लिहून आहे कोणी कॉल करत असाल तर करून घ्या हा कोणतरी डीजे म्हणला डीके तर करा हे एक आपली माहित आहे का प्राचीन वस्तू आहे ह्या प्राचीन वस्तूला आपण असं खराब नाही केलं पाहिजे हे आपली एक जिम्मेदारी आहे हे सर्वजण समजून घ्यायला पाहिजे हा बघू शकता हे अशा प्रकारचं नाही पाहिजे हे दिल गिल काढून आहे म्हणजे हे यांच्या बापाने बनवलं होतं का हे असं नाही पाहिजे हा वाला हा नंबर आहे हा नंबरवर तुम्ही कॉल करू शकता नो विषय कोणी काही म्हटलं हा नंबर वाला मी सांभाळून घेईन काही टेन्शन घेऊ नका हे असं आपल्या प्राचीन वस्तू आहेत अशा खराब नाही केलं पाहिजे हा कोणतरी सागर आहे इकडे खूप जण आहे आय लव्ह यू गी लव्ह यू म्हणजे हे काय आहे प्रकार आहे का हे एक आपली प्राचीन वस्तू आहे थोडीशी जपायला शिकायला पाहिजे पण हा असं आहे सर्व काय आहे असं गड किल्ल्यावर हे असं नाही दिसलं पाहिजे कोणताच राहू द्या गड वगैरे हे नाही दिसलं पाहिजे यावाल्या गोष्टी ह्या नाही दिसल्या पाहिजे काय फालतूचं हे तर हा कोणतरी कलाकार तर हा चांगला महान होता हा दगडाला असं कोरून बनवलाय म्हणजे हा चांगला महान कलाकार होता अशा गोष्टी या नाही करायचं गडावर कारण हा गड म्हणजे एक आपली साधन संपत्ती आहे ती आपण जपली पाहिजे त्याचं आपण जतन केलं पाहिजे हा अशा प्रकारचं कृत्य नाही करायचं गडावर वगैरे तर आम्ही इथूनच स्टार्टिंग केली होती ब्लॉगची हाय तर आता इथूनच आपण एंडिंग करत आहोत हा बघा अशा प्रकारचा हा इथे आपला माणिक गड आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये गड चांदूरजवळ येऊन जा नक्की या 100% येऊन जा तर हा आपला जो गड आहे त्याचा मेन दरवाजा म्हणजे आम्ही इथूनच आत गेलो आणि इथूनच बाहेर आलो तर हा त्याचा मेन दरवाजा आहे तर आपला ब्लॉग इथे संपला
अध्यक्षाच्या वतीने जाहीर करतो। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तर व्हिडिओ आवडला तर 100% व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर जर पहिल्यांदा येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशनचा जो बेल आयकॉन येतो त्याला ऑलवरती प्रेस करायचं आहे। एवढं मात्र माझ्यासाठी नक्की करा। 100% तुमच्यासाठी पुन्हा खूप सारे गड आहेत जे आपल्या महाराष्ट्रामध्ये फिरायचे आहेत, ते पण गड तुम्हाला नक्की दाखवण्यात येईल। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा। तर बाय।